नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी फराळाच्या ताटातील शंकरपाळीचा आणखीन एक प्रकार बघतोय, ती म्हणजे खारी शंकरपाळी। याला तुम्ही तिखट शंकरपाळी असं देखील म्हणू शकता। तर ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे आपण ना गव्हाचं पीठ ना मैदा वापरलेला आहे, तरी देखील शंकरपाळी मस्त कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत होते। तर ही शंकरपाळी फक्त दिवाळी फराळासाठीच नाही, तर लहान मुलांना इतर वेळी देखील अधेमध्ये खाण्यासाठी तुम्ही ही बनवून ठेवू शकता। त्याचबरोबर चहासोबत खाण्यासाठी देखील ही शंकरपाळी बनवायला काहीच हरकत नाही। तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता शंकरपाळी बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतलीये 3 कप बारीक रवा। तर सगळं साहित्य मी ह्या एकाच कपाने मोजून घेतलंय, हा 2 कप, त्याचबरोबर हा 3 कप देखील मी घेतलेला आहे। इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे। जाड रवा जर तुम्ही घेत असाल तर त्याला थोडंसं मिक्सरवरती फिरवून घ्या। आता तिखट किंवा खारी शंकरपाळी बनवतोय, त्यासाठी या रव्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ। तर इथे मी घेतलेला आहे 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा मी जिरे पूड घेतलेली आहे, त्याचबरोबर 1/2 चमचा ओवा घेतलाय, यातच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला या रव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। सगळे मसाले रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 कप तेल। तर इथे आपण तेलाचं मोह न घालता असंच कच्चं तेल यामध्ये घातलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही वितळलेलं तूप देखील यामध्ये घालू शकता। आता हे घातलेलं तूप किंवा तेल आपल्याला या रव्याला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपण यामध्ये घातलेलं तेल रव्याला मी 3 ते 4 मिनिटं चांगलं चोळून घेतलंय, आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रव्याची अशी ही मूठ वळली जाते, म्हणजेच आपण इथे घातलेलं तेलाचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे। आता आपल्याला शंकरपाळीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे बघा, मी 1 कप हाताला सोसवेल इतपत गरम पाणी घेतलंय। आता हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। तर शंकरपाळीसाठी पीठ भिजवत असताना इथे आपल्याला खूप जास्त सैलसर भिजवायचं नाही, तर याचा घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा, थोडं थोडं पाणी घालत इथे मी पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे। तर 1 कप पाणी हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी घेतलं होतं, त्यापैकी 1/2 कप पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे जवळपास 1/2 कप पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्याकरता लागलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिट आपण याला असंच भिजत ठेवणार आहोत। 15 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं तर बघा, रवा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि छान फुललेला देखील आहे, आणि पहिल्यापेक्षा हे आणखीन थोडंसं घट्टसर झालंय। याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून छान मऊसूत आणि एकसारखं करून घ्यायचं आहे। आता या पिठाचे आपल्याला चपाती बनवण्यासाठी आपण जसे छोटे छोटे गोळे किंवा उंडे करून घेतो, तसेच याचे देखील उंडे करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, इथे मी 4 एकसारख्या आकाराचे या पिठाचे उंडे किंवा गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता लगेचच आपण शंकरपाळी बनवायला घेऊया। तर इथे बघा, मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे, याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर चपातीप्रमाणे आपण हे लाटून घेणार आहोत। तर याला लाटण्याकरता आपण पिठाचा किंवा तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहोत, तर हे आपण असंच लाटून घ्यायचं आहे। तर खूप जास्त जाड किंवा अगदीच पातळ असं आपण याला लाटून घेणार नाही आहोत। आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो अगदी त्याचप्रमाणे इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तर बघा, अशी ही मध्यम जाडीची मी चपाती लाटून घेतलेली आहे। अगदीच जाडसर असं तुम्ही याला लाटून घेतलं तर शंकरपाळी तळल्यानंतर मऊ पडू शकते। आता याला आपल्याला शंकरपाळीचा आकार द्यायचा आहे, त्यासाठी याला आपण कट करून घेऊ। आता सुरुवातीला साईडचा भाग कट करून याला चौकोनी आकार देऊन घेऊ, म्हणजे मग आपल्याला शंकरपाळी कट करणं सोपं जाईल। आता याला कट केल्यानंतर याचा जो जास्तीचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि याला चौकोनी आकार देऊन मग आपण याची शंकरपाळी कट करून घेणार आहोत। तर शंकरपाळी तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा कापणीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता, पण आज इथे मी त्रिकोणी आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेणार आहे। तर इथे आपली चौकोनी आकाराची शंकरपाळी कट करून झालेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला असंच देखील तळू शकता, पण आज आपण त्रिकोणी आकारामध्ये शंकरपाळी बनवतोय, त्यासाठी या चौकोनाच्या मधोमध पुन्हा एकदा आपल्याला कट करून घ्यायचंय, म्हणजे मग त्रिकोणी शंकरपाळी बनून तयार होईल। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकदा शंकरपाळीला आपल्याला कट करून घ्यायचंय।
तर इथे बघा त्रिकोणी आकारामध्ये या शंकरपाळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. अतिशय नाजूक आणि सुंदर दिसतात. याला आपण मोकळा करून घेऊ. तर बघा सगळ्या शंकरपाळ्या मोकळ्या करून मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. इथे आपण आज त्रिकोणी आकाराची शंकरपाळी बनवून तयार केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चौकोनी किंवा कापणीच्या आकारामध्ये देखील शंकरपाळी बनवून घेऊ शकता. तर हे बघा इथे मी या सगळ्या शंकरपाळ्या लाटून कट करून तयार करून घेतलेल्या आहेत. आता या शंकरपाळ्या आपण तळून घेऊ. तर बघा शंकरपाळी तळण्याकरता इथे मी तेल गरम करून घेतलंय. तर तेल मध्यम गरम असावं, त्याचबरोबर गॅस देखील आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. आणि एकावेळी तेलामध्ये जितक्या शंकरपाळ्या मावतील तितक्याच शंकरपाळ्या आपल्याला यामध्ये घालायच्यात आणि तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या शंकरपाळ्या थोड्याशा पातळ असल्यामुळे या पटकन करपतात, त्यामुळे शंकरपाळी तळत असताना गॅस कुठेही मोठा ठेवू नका. मध्यम गॅसवरतीच आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि शंकरपाळी तळत असताना याला आपल्याला अधूनमधून झाऱ्याने हलवत राहायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे. म्हणजे मग शंकरपाळी सर्व बाजूंनी एकसारखी तळली जाईल. तर ही तिखट शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळी तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, कारण ही शंकरपाळी थोडीशी पातळ असते. त्यामुळे मोठ्या गॅसवरती जर का आपण ती तळली तर पटकन करपते आणि खाताना ती कुरकुरीत लागत नाही तर ती करपट लागते. त्यामुळे आपल्याला याला मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे. तर हे बघा जवळपास 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. शंकरपाळी सतत एकसारखे हलवत मध्यम गॅसवरती मी छान अशी तळून घेतली. याला हलकासा बदामी रंग देखील आलेला आहे. मस्त अशी कुरकुरीत शंकरपाळी झालेली आहे. याला आपण आता तेलातून काढून घेऊ. तर यापेक्षा जास्त डार्क रंगावरती शंकरपाळी तळायची नाही. हलकासा तांबूस रंग आला की लगेचच आपण याला तेलातून बाहेर काढून घ्यायचं आहे. आता यानंतर शिल्लक राहिलेल्या शंकरपाळ्या देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर त्या एकमेकांना चिकटलेल्या असतात, तर सुरुवातीला याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यम आचेवरती शंकरपाळी आपल्याला सतत एकसारखं हलवत खालीवर करत छान अशी हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत तळून घ्यायची आहे. तर इथे आपली शंकरपाळीची दुसरी बॅच देखील तळून झालेली आहे. याला आपण तेलातून काढून घेऊ. आणि अशा रीतीने इथे बघा आपल्या ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तर ही शंकरपाळी बघा 2 बोटांनी ही अशी प्रेस करून बघितली तर हिचा भुगा होतोय. म्हणजेच तुम्ही समजू शकता की ही शंकरपाळी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार झालेली आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या शंकरपाळीवरती थोडासा चाट मसाला घालून देखील ती खाऊ शकता. त्यामुळे शंकरपाळी चवीला आणखीन छान लागते. तर ही शंकरपाळी तुम्ही फक्त दिवाळीच्या फराळासाठीच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अधेमध्ये खायला छोट्या भुकेसाठी तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता. तर तुम्ही देखील ही खारी शंकरपाळी एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.